साई स्पोर्ट आणि एका बाजूला ससू नवघर हे दोन संघ आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतील। समला सुरुवात करा मैदानाच्या दिशेने। सामना सुरुवात पहिला बॉल गोलंदाज तयार स्ट्राइकरला जर पाहिलं तर बॅटर पाहायला मिळतो या कुणाल पागी याला आपण पाहू शकाल। पहिला चेंडू ते निर्धाव जातोय पहिल्या षटकातला पहिला चेंडू निर्धाव अजूनही पाच चेंडू शिल्लक या षटकातले जितू बॉलिंग दुसरा चेंडू खेळला सज्ज पुन्हा एकदा फलंदाज पाहूया तीन षटकाच्या सामन्यामध्ये दुसरा चेंडू टाकण्यास सज्ज गोलंदाज जितू सुनला सुनला चेंडू मात्र हा सुद्धा निर्धाव जातोय लगातारचे दोन चेंडू निर्धाव जाताना इथेशी अजूनही धाव संख्या मात्र स्थिर आहे अजून शून्य खाता सुद्धा खोललं नाही अजून दोन चेंडू सामना धाव शून्य शून्य अजूनही उर्वरित षटकाला चार चेंडू शिल्लक पाहूया कशा प्रकारे खेळतो फलंदाज कुणाल तिसरा चेंडू पुन्हा एकदा लाभ धाव शून्य दिशेने गॅप मध्ये चेंडू एकदा मात्र पूर्ण काही गजाचं क्षेत्ररक्षण होतंय आणि त्याचाच फायदा घेताना दोन धाव पूर्ण तिसऱ्या प्रयत्न होत आहे परंतु नाही आणि या दोन धावाने मात्र संघाचं खातं उघडलं जात आहे वैयक्तिक शुद्ध या दोन धावाने संघाची संख्या होती दोन चेंडू टाकून झाला आतापर्यंत तीन अजूनही पहिल्या षटकातले तीन चेंडू शिल्लक जितो गोलंदाजी मार्ग सज्ज चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय फलंदाजाला मात्र मोठे फटके मारून देत नाहीये चौथा चेंडू खेळण्यास सज्ज फलंदाज पुन्हा त्याचबरोबर चेंडू लाभ झेलच पाहिजे मात्र पुन्हा एकदा खराब सुरक्षण होते दोन धाव पूर्ण होतात इथेशी पुन्हा एकदा फेकीस होता गच्छा आणि एक अतिरिक्त धाव या तीन धाव मिळतात जिथे एकच धाव होती तिथे मात्र दोन धाव अतिरिक्त दिले जातात आणि या तीन धावाने संघाची धाव संख्या होती पाच चार चेंडू मध्ये पाच धावा अजूनही उरू षटकातले दोन चेंडू शिल्लक पाहूया फलंदाज कशा प्रकारे धावा करतोय आपल्या संघासाठी पाचवा चेंडू जितू याचा पुन्हा एकदा त्याच पहिला चेंडू चेंडू मात्र निर्धाव बाकीचं काम करतो यष्टीरक्षक सुंदर अशी गोलंदाजी आणि तशी हा चेंडू पाचवा चेंडू सुद्धा निर्धाव जातोय शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातला फलंदाजाला मात्र साजेशाची फलंदाजी करता येत नाहीये शेवटचा चेंडू जितू याचा धाव संख्या मात्र स्थिर पाच अहूया कशा प्रकारे खेळतोय एखादा मोठा फटका येतोय का मात्र लाभ करतो चेंडू चेंडू जर पुढे सहा धावा या शक्कराने मात्र संघाची संख्या वाढली धावा ते अकरा डीजे त्याच्या नावात आहे ओ आग मोहनभाई पाटील एकटाच वाद त्याच्या नावात आहे ओ आग मोहनभाई पाटील एकटाच वाद सुंदर असा फटका पाहायला मिळाला आपल्या शेवटच्या चेंडूवर मात्र क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय खूप उशीर होतोय पण आपण ताकीद द्यायची त्यांना सुंदर असा जितू सुंदर असा फटका मारला धरम याने चेंडू सर्व फेकून दिला सहा धावाच्या दिशेने आणि सहा धावाच्या जोरावर संघाची संख्या होती ती अकरा पहिला चेंडूची सांगता होताना अकरा धावा दुसरा षटक घेऊन येतो गोलंदाज गोलंदाजी मार्कवर करण मात्र त्याच समोर फलंदाजी करायला फलंदाज
कुणाल कुणाल पाहूया अजून एकही चेंडू खेळलेला नाही कुणाल याने कुणाल चार बळात पाच धावत नाही केला पहिला चेंडू दुसरा कटला पाहूया कशा प्रकारे खेळतो कुणाल मला वाटतं हा चेंडू निश्चितच वाईट असेल पंचांकडे वळताना दोन्ही हात समांतर आवाज्या दिशेने आणि या अतिरिक्त धाव्याने दहा संख्या वाढून पुढे जाते बारा धावा अजूनही सहा चेंडू शिल्लक कुणाल मात्र स्ट्राईक वर पाच धावाच्या दिशेने खेळतो कुणाल कशा प्रकारे सामना करेल गोलंदाजाचा पाहूया कुणाल तीन षटकाच्या सामन्यामध्ये दुसरा षटक आहे ओ लातरचा प्रयत्न होता खुरुटपा चेंडू होता मात्र खुदू करण्याचा प्रयत्न चेंडू जातो निर्धाव बाकीचं काम करतो आपला एसटी रक्षक सुंदरस एसटी रक्षक आणि हा चेंडू मात्र निर्धाव अजूनही उर्व षटकातले पाच चेंडू शिल्लक असताना कुणाल पाच धाव निघतो एखादा मोठा फटका येतो का पाहायचा आहे सुंदरसे गोलंदाजी पाहायला मिळाले पहिला चेंडू खराब प्रकारानंतर कमबॅक करतो गोलंदाज दुसरा चेंडू खेळण्यास सज्ज कुणाल ग्राउंड खेळला जातो चेंडू एकदा पूर्ण होतोय तशी आणि सुंदरचं रक्षण होतं थोडंसं फंबलिंग होतं परंतु दोन धावा काय मागे रोखू शकला नाही या दोन धावाच्या जोरावरती दहा संख्या दोनवरती दहा संख्या तिथे 14 चार चेंडू शिल्लक अजूनही कुणाल याला मात्र मोठा फटका खेळण्याची संधी देत नाही गोलंदाज जसा जसा खोरडं फिरत चेंडू लागणारा प्रयत्न करतो गोलंदाज तिसरा चेंडू पुन्हा एकदा कुणालसाठी लाफिरण्याचा प्रयत्न होता माझं वाटतं लिडिंग एज लागते का काहीशी अपील होताना रनआउट सुद्धा संधी असेल तशी आणि मला वाटतं रनआउटच्या रूपाने कधी बाद होतोय रनआउटच्या रूपाने कधी बाद झाला मात्र गरीब बाद झाला दहा संख्या बसली राजून काही चेंडू शिल्लक असताना षटकाच्या सहाय्याने खेळणारा एक फलंदाज धरम पाहूया कशा प्रकारे खेळतोय पुन्हा लापण्याचा प्रयत्न होता चेंडू दोन शिडेसीने वन बाउन्स होते क्षेत्रीस मात्र थोडस का चार होताना आणि या मला वाटते दोन धावा पूर्ण होतात तिसरे प्रयत्न करताना मला वाटतं गरीब बाद सुंदर चपल मला गोलंदाजी गरीब मात्र बाद झालाय तसे डीजे परंतु घाई करायची जरा मला वाटतं या षटकातला हा शेवटचा चेंडू अजून दोन चेंडू शिल्लक गडी मात्र बाद होतोय तशी धावची तर रूपाने पुढचा चेंडू खेळण्यास सज्ज पुन्हा एकदा कुणाल एखादा मोठा फटका तो पाहायचंय सॉरी धरम वाटतं बॅच एज लागते तशी सुंदर क्षेत्रक्षण होत आहे आणि तशी मला वाटतं एकच धाव थोडीशी अपील केली जाते परंतु पंच बॅट लागला असं दर्शवत आहेत आणि एक धावाने मात्र संख्या संख्या वाढते 17 धावा शेवटचा चेंडू कुणाल धरम एक षटकाचा सहाय्याने खेळतो मोठे फटके मारतो खूप प्रयत्न करतो परंतु चेंडू हवा तसा बॅटवर त्याच्या येत नाहीये मात्र धावा सिंगल डबलच्या रूपाने सुद्धा चालू आहे धाव संख्या 17 शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातला सुंदरशी गोलंदाजी केली मात्र गोलंदाजाने पुन्हा एकदा धरम खेळण्यास सज्ज दुसऱ्या षटकातला काही क्षेत्रक्षणामध्ये बदल करताना गोलंदाज होता पुन्हा एकदा धरम शेवटचा चेंडू कशा प्रकारे खेळतोय धरम हो पुन्हा एकदा पुंचा प्रकार केला होता मात्र चेंडू जातोय स्टंपवरून आणि पाणी बंदच आहे सुंदरशे आमचे पंच चेंडू मात्र निर्धाव जातोय
आणि त्याची धावसंख्या मात्र स्थिर होते 17 या धावसंख्येवर. 12 चेंडूला खेळ आतापर्यंत संपला आहे, धावसंख्या मात्र 17. घेऊन येतो तो गोलंदाज. कुशाल पाहूया हा शेवटचा षटक असेल हाणामारे षटक. कुशाल होतो गोलंदाजी मार्क कर. कशा प्रकारे गोलंदाजी करतो कुशाल पाहूया का त्याला यश येते रोखण्यामध्ये. धरम पाहूया एक षटकाचा सहा निघतो अजूनही मैदानामध्ये. धरम शेवटचे सहा चेंडू पाहूया किती पर्यंत मजल मारताय. धावसंख्या मात्र फक्त आणि फक्त 17. कुशाल पाहूया पहिला चेंडू टाकण्यास सज्ज. धरम याला सहा चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकातले पहिला चेंडू पाहूया. धरम याला लाटलं खणखणी षटकार. पहिला चेंडूवर मात्र कुशाल याचा षटकार लागतोय. अजूनही पाच चेंडू शिल्लक पाहूया धरम कशा प्रकारे खेळतोय. दोन षटकाच्या सहाय्याने खेळतोय धरम. धावसंख्या 23. दुसरा चेंडू पुन्हा त्या लापरला प्रयत्न. चेंडू येतोय मात्र लक्ष्याच्या दिशेने मागच्या आणि पाहूया सुंदर संरक्षण. एकदा रनाची संधी असेल आणि मला वाटतं डायरेक्ट करायचा प्रयत्न होता आणि मला वाटतं तशी बाईच्या रुपयाने पुन्हा एकदा पंपलिंग होते आणि मला वाटतं तशी या चार धावा पूर्ण होताना जिथेशी एक धाव होती तिथेशी मात्र या चार धावा पूर्ण करतोय धरम. सुंदर जर भेटून विकेट पाहायला मिळते धरमाच्या बाबा. दोन चेंडूवर मात्र कुशालाच्या धाव संख्या 10 ने धाव संख्या झाली होती. दोन चेंडू मात्र कुशल समाजा गेला होतो. तिसरा चेंडू पुन्हा एकदा धरम. 10 धावा मात्र घेतो दोन चेंडूवर. अजून चार चेंडू शिल्लक असताना तिसरा चेंडू पाहूया पुन्हा एकदा हलका प्रवास होता. पाच बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू मात्र येत नाही. एकदा पूर्ण होते दुसरीदा पुन्हा एकदा प्रयत्न होते आणि या मला वाटतं या दोन धावा पुन्हा एकदा धरम पूर्ण करतोय. या दोन धाव्याने संघाची संख्या वाढून जाईल ती 29. अजूनही उरू शकते तीन चेंडू शिल्लक असताना धरम मात्र प्रयत्न करतोय आपल्या संघाच्या धावसंख्या वाढवण्याचा. सुंदर असं फटकेबाजी पाणी घेऊन जायचं पुन्हा एकदा. तीन चेंडू शिल्लक असताना मात्र धरम याची बॅट थोडीशी तापते तशी. दोन षटकाच्या सहाय्याने खेळतोय धरम.
अजूनही तीन चेंडू शिल्लक कुशालचे पाहूया धरण कशाप्रकारे पूर्णगड करते एखादा मोठा फटका अजून येतो का बघायचं आहे धावसंख्या मात्र 29 वर पोहोचली आता त्या धरणाचं खूप सुंदर असं योगदान पाहायला मिळतंय आपल्या संघासाठी चांगली साजिश अशी प्रणज करतो चौथा चेंडू खेळला सज्ज पुन्हा एकदा धरण पाहूया कुशाल गोलंदाजी मार्ग सज्ज धरणला रोखण्यामध्ये यश येते का कुशाला पाहायचं आहे चौथा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्गवर चौथा चेंडू पाहूया पुन्हा एकदा फुलटा चेंडू लाभला जातोय आणि ते सोपा सरळ झेल सुटला जातोय धरम याला मात्र जीवन मिळलं जाते या पुन्हा एकदा थोडीशी फंबलिंग होताना आणि या जो झेल सुटला मात्र दोन धाव मिळाला या दोन धावाने संघाची धावसंख्या नेऊन टेपली ती 31 या धावसंख्येवर धरम याचा झेल सुटला पाहूया धरम कशा प्रकारे फायदा उचलतोय का या दोन चेंडूवरती अजूनही एवढ्या षटकडे दोन चेंडू शिल्लक असताना धरम मात्र धरम याला जीवन मिळालं जात आहे दोन चेंडू शिल्लक कुशालाचे मागडा प्रतिद्र कुशाल पाचवा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मला वाटतं हा वाईट चेंडू असेल पंचांजडू वरताना आणि या एक धावने संघाची संख्या वाढते ती 32 कैसा लय मात्र बिघडताना गोलंदाजी पुन्हा एकदा धरम पाचवा चेंडू खेळला सज्ज पुन्हा लाभण्याचा प्रयत्न होता चेंडू मला वाटतं रनआउटची संध्या इथे असेल आणि गडी मात्र बाद होतोय रनआउटच्या रूपाने धरम हा बाद होतोय हे जनक भोईर भावेश पाटील केतन भोईर साथीदार फलंदा धावत यायचं आहे लवकर शेवटचा चेंडू असेल धाव संख्या मात्र 32 वर स्थिर शेवटचा चेंडू कुशालाचा पाहूया किती धाव येतात या शेवटच्या चेंडूवरती ओ खोलोडा बघा चेंडू होता मात्र चेंडू होतो हा निर्धाव आणि इथं षटक संपतोय आणि धाव संख्या 32 18 चेंडू 33 धावांचं आव्हान असेल समग्र संघासाठी सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळाली ऍक्शन स्पोर्ट्स संघाचा कर्णधार व सानेगुरी संघाचा कर्णधार लगेचच यायचं नाणेफेकीसाठी दुसऱ्या फेरीला मात्र सुरुवात होते ना इथेशी ऍक्शन स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आणि सानेगुरी संघाचा कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधाराने यायचं नाणेफेकीसाठी विशाल पाटील आपले पंचांच्या भूमिकेमध्ये दिसताना इथेशी क्षेत्रक्षण त्वरित लावायचं आहे घाई करायची जरा आपला अजून भरपूर सामने खेळायचा उशीर होतोय यानंतरचा होणारा सामना ऍक्शन स्पोर्ट्स जीवचंद्र वर्ष सानेगुरुजी जीवचंद्र या दोन्ही संघाच्या कर्णधाराने यायचं आहे त्यांचा उशीर पडेल टाकेत त्याच्या त्यांना सांगायचंय क्षेत्रक्षण त्वरित लावून घ्या दोन फलंदाज सुद्धा पाठवून द्यायचे समर्थ संघाने क्षेत्रक्षण लावून घ्यायचंय दोन्ही संघाचे इथे कर्णधार आले होते सानेवर संघाचा नाणेफेकी करून घ्यायचंय रंजितजी किनी दादा यांच्या हस्ते दोन्ही संघांचे नाणेफेकी केली जाईल विलास पाटील
विलास पाटील समाजसेवक यांच्या हस्ते या दोन्ही संघामध्ये नाणेफेकी होताना छत्रक्षण लावून घ्यायचा आहे तो रेत खूप उशीर होतोय. सेकंड राऊंडला सुरुवात होताना इथेशी करण आणि यश येतोय फलंदाजी करण्यासाठी. तेहतीस धावांचा असेल अठरा चेंडू मध्ये अकराची सरासरी येते त्याची. गोलंदाजी मार्ग पहिला गोलंदाज कोण होतोय पायाचा आपल्याला नाणेफेक केली जाते. नाणेफेकी जिंकतोय तो साने गुरु संघ. पहिला षटक साकण्यासाठी सज्ज होतो तो गोलंदाज. गोलंदाजचं नाव सुद्धा सांगायचं आम्हाला अक्षय. तेहतीस धावांचं आव्हान आहे अठरा चेंडू तेहतीस धावा. गोलंदाजी मार्ग सज्ज अक्षय. पाहूया आपल्या संघाचा करण आणि यश. यश मात्र स्ट्राईक डावाला सुरुवात करतोय. अठरा चेंडू तेहतीस धावांची गरज. सरासरी अकराची तशी येते प्रत्येक षटकामागे. अक्षय गोलंदाजी मार्गवर कशा प्रकारे गोलंदाजी करतो पाहायचंय आपल्याला. या धावा पूर्ण करून देतो का नाही सामना चालू होता नाही तशी. अठरा चेंडू तेहतीस धावांचं आव्हान. यश डावाला सुरुवात होता नाही तशी. सांगू संघ पंच आम्हाला इशारा करताना ऑफिशियल सामना चालू होतोय. अठरा चेंडू तेहतीस धावांची गरज. पहिल्या षटक षटक टाकण्यासाठी अक्षय. काय असं पुन्हा एकदा क्षेत्रामध्ये बदल करताना पहिला चेंडू यश यायला. अक्षय सज्ज गोलंदाजी मार्गवर. हिमालय पाटील पाहू शकता आपण विकेटच्या मागे. पहिला चेंडू अक्षयाचा आणि चेंडू मात्र तशी लक्षात दिसणे खेळला जातो ग्राउंड लगेच खेळतो. एकदा पूर्ण होते थोडस फंबलिंग होतोय त्याचाच फायदा घेतो यश आणि डावाची सुरुवात करतोय. दोन धावेने संघाचं वैयक्तिक खातं उघडलं जातं या दोन धावेने. अक्षयाचा आज वाढदिवस आहे बर्थडे बॉय. दुसरा चेंडू पुन्हा एकदा अक्षयाचा बर्थडे बॉय. अशा प्रकारे खेळतो यश पाहायचंय. मात्र तशी काहीस भर करताना अक्षय आणि तशी एक अतिरिक्त धाव मिळते यश याला संघाला सुद्धा. आणि दहा संख्या येते तीन. पहिलाच चेंडू टाकून झाला आतापर्यंत. दहा संख्या येते तीन. अजूनही षटकातले पाच चेंडू शिल्लक. अक्षय गोलंदाजी मार्ग सज्ज. यश मात्र काहीस खालच्या दिशेने खेळतो. पुन्हा दुसरा राऊंड लगत खेळला होता चेंडू. एकदा मात्र पूर्ण होते. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते तशी. आणि तशी मला वाटतं या दोन धाव मिळतात. जिथे एक धाव होती तशी एक अतिरिक्त धाव मिळते. या एक या दोन धावाने संघटित संख्या होती ती पाच. दोन चेंडू टाकून झाले आतापर्यंत. धाव संख्या आहे ती पाच. अजून चार चेंडू शिल्लक. तेहतीस धावांचं आव्हान असताना सिंगल बरत असतं भर दिला जातो याच्याही यशकडनं. पुन्हा एकदा तिसरा चेंडू जागा सज्ज. अक्षय पाहूया कशा प्रकारे खेळतो यश. ऑफ स्टिकचा चेंडू मला वाटते हा खूपच बाहेर जाताना. पुन्हा एकदा खराब चेंडू. पंचांजड वळताना एक अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा या अतिरिक्त धावने संघाची धावसंख्या एक ने वाढून धावसंख्या होती सहा. आतापर्यंत दोन चेंडू टाकून झाले. त्या दोन अतिरिक्त धावा व दोन डबल धावा आलेल्या आहेत. तिसरा चेंडू टाकण्यास सज्ज. पुन्हा एकदा अक्षय फलंदाजी करण्यासाठी यश. पाहूया कशा प्रकारे खेळतोय. आता मात्र सुद्धा टाकला चेंडू. थोडस फंबलिंग होते करणं मात्र दोन चेंडू मात्र होतो हा निर्धाव. तिसरा चेंडू मात्र सुंदर प्रकार टाकला यश याने. चेंडू गेला हा निर्धाव. अजूनही उरवे षटकातले तीन चेंडू शिल्लक असताना दहा संख्या सहा. तेहतीस धावांचं आव्हान आहे. पुढचा चेंडू अक्षयाचा. लाभ करण्याचा प्रयत्न केला होता चेंडू मात्र तशी रनआउटच्या रूपाने मला वाटते. आणि तशी गडी मात्र बाद होते. सुंदर टाकला चेंडू
यश मात्र बाद होते थोड़ी अपन डीजे लसंती जाईल तीत मिळतो इमान बोलाय सोबा रंजित किनी गाजतय नाव आमचे दादाच गाजतय नाव फलंदाज पटंदाज आला का चेंडू चेंडू जातो चार चेंडू आतापर्यंत खर्च केला धावा दिला ते सहा एक मात्र गडी बाद रनच्या रूपाने जितो कुणाला जे सुंदर असं गोलंदाज पाहिला दोन चेंडू मात्र खराब टाकले रनर कमबॅक करतोय अक्षय याचा चेंडू पुरजा एकदा अशा प्रकारे जितो स्ट्राईक वर असेल फुटबॉल मध्ये चेंडू चेंडू लपला होते इथे शिशुंद क्षेत्रक्षण होते एक धाव आणि पुन्हा एक रनर संधी असेल मात्र इथे दोन धाव मिळतात सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळालं आपल्याला क्षेत्रक्षकाकडनं तर पैकी सुद्धा सुंदर होती धाव संख्या होती दोन ने वाढते धाव संख्या होती आठ मला वाटतं हा पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू असावा अकराच्या सरासरी असताना मात्र पाच चेंडू मध्ये धावा झाल्या त्या आठ शेवटचा चेंडू अक्षयाचा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील त्याला शेवटचा चेंडू पाहूया अक्षय कोणाचा चेंडू हेलिकॉप्टर जातो झेल उडते तशी आणि मात्र सोपा झेल सुटला जातो आणि ही एकच धाव या एक धावेने संघाची संख्या देते नऊ जिल्ह्यात आणि वसईत शिवसेनेचा अभिमान पालघर जिल्ह्यात आणि वसईत अग्रसेनेचा स्वाभिमान आमचा मोहन पाटील भाऊ बल्लाय साऱ्यात सांगती जा आमचा मोहन पाटील भाऊ बल्लाय साऱ्यात सांगती जा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते नऊ तेहतीस धावांच्या गट असताना दुसरा गोलंदाज होतो गोलंदाजी मार्कर महेंद्र जरा घाई करायची पंच आपण ताकीद द्यायची विशाल पाटील महेंद्र गोलंदाजी मार्ग सज्ज जितू पहिल्या पहिल्या षटकाच्या समाधान धाव संख्या होती नऊ सहा चेंडूचा सामना करेल महेंद्र याचा जितू तेहतीस धावांच्या गट असताना धाव संख्या मात्र नऊ आकाशी सरासरी होती पहिला चेंडू महेंद्र याचा जितूसाठी शॉर्टपट चेंडू पुलकडे जातोय पाहूया तशी क्षेत्रक्षण तशी चेंडू मात्र आडला जातोय आणि या दोन धावाने संघाची धाव संख्या होती अकरा सुंदरसा चेंडू टाकला होता शॉर्टपिच चेंडू होता पूल करत होता परंतु तेवढा काहीसा पट्ट्यात चेंडू आणि जितू याचा या दोन धावा मिळाल्या मात्र या दोन धावाने संघटना संख्या होती अकरा अजूनही बावीस धावांची गरज अकरा चेंडू बावीस धावाची गरज असताना पुन्हा एकदा खुलवटा पदा चेंडू होता लाभ प्रयत्न केला होता चेंडू मात्र होतो निर्धाव सुंदरसा चेंडू बॅट्समॅनला फॉलो केले त्याने गोलंदाजाने महेंद्र याने आणि चेंडू मात्र टाकला निर्धाव म्हणजे दहा चेंडू बावीस धावांची गरज काहीसा सामना चुरशीचा होता ना इथेशी जितूला मात्र मोठे फटके मारून देत नाहीये महेंद्र तिसरा चेंडू टाकला सज्जा पुन्हा एकदा महेंद्र पुन्हा खोलवटा चेंडू होता राऊंड खेळला जातो एक धाव पूर्ण होते आणि मला वाटतं फेकी मात्र खराब होते परंतु सुंदरसा बॅकअप मिळतो आणि एकच धावा या एक धावाच्या रूपाने संघाची धाव संख्या होती
पार। तीन चेंडू मध्ये मात्र तीन धावा खर्च करतो महेंद्र। अजून नऊ चेंडू, 21 धावांची गरज। काहीसा सामना चुरसतो, एखादा मोठा फटका आला तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा चुरस निर्माण होईल। मात्र महेंद्र हा हवी होताना फलंदाजावरती पुन्हा एकदा खेळला सज्जा। चौथा चेंडू महेंद्राचा, एज लागते आणि हिमालय पाटील सुंदर झेल। हिमालय पाटील याच ग्राउंडवरती जलवायू डीजे दादा चलयच न्यारा आठ चेंडू 21 धावा राहिलेल्या मॅच चं समीकरण। प्रथम बॅटिंग करताना जर पाहिलं तर चांगली धावसंख्या बनवली 33 धावांचं उद्दिष्ट। आतापर्यंत 12 धावा लागल्या, 2 विकेट देखील गेल्यात। 1.4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय। 8 चेंडू 21 धावा ससू नगर या संघाला करावं लागतील। नवीन फलंदाज पिटू आपल्याला पाहायला मिळतो ऑन साइड ला, फटका चांगला आहे। तत्पूर्वी जर पाहिलं तर डीप बाकवस कर लागला क्षेत्ररक्षक आहे कुणाल पागी, कुठलीच चुकी होणार नाही आहे। फलंदाज परतावा लागेल डगआउटच्या दिशेने। पिटू बॅक टू डगआउट, एक मोठा हजार लगावला जाईल। धावसंख्या 12 असताना लगावलेला ससू नगर या संघाला तिसरा धक्का। रंजित किनी सगाज तैना आमचे दादा सगाज तैना। वेलकम बॅक सर्वांचं सहर्ष स्वागत। आपण पाहू शकाल उपविभाग प्रमुख चषक 2023 रणजित दादा केनी एक दानशूर व्यक्तिमत्व। हॅट्रिकची संधी महेंद्रला चालू आले। गोलंदाज तयार ऑन साइड ला, फटका चांगला कुणाल पागीला बीट करून चेंडू निघून जाईल। सी मारेश पार, वेट फॉर द अंपायर सिग्नल। यस डेफिनेटली चेंडू निघून जाईल। सी मारेश पार, इट्स आउट ऑफ द पार्क, यूज इट। आरके नावाचा ब्रँडेड षटकार। भावेश पाटील केतन भोईर साथीदार, हर प्रशांत मात्रे विलास पाटील नेहमी पाठीशी ते खंबीर। हर माणूस की त्याची लयच वारी, दोस्तांवर आई जीव भाव। माणूस की त्याची लयच वारी, दोस्तांवर आई जीव भाव। रंजित किनी सगाज तैना आमचे दादा सगाज तैना। रंजित किनी सगाज तैना आमचे दादा सगाज तैना। पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करायची आहे। धावसंख्या पोहोचली गेली ती म्हणजे एकंदरीत 18 घरामध्ये। नक्कीच 2 षटकांचा खेळ झाला। एकंदरीत जर पाहिलं तर टोटली धावसंख्या पोहोचली गेली ती म्हणजे 18 घरामध्ये। येणारे बॉल तुमच्याकडे शिल्लक असतील ते म्हणजे 6 आणि कराव्या लागतील तर म्हणजे एकंदरीत अजून देखील बऱ्याच धावा। सहा चेंडू 15 धावा राहिलं मॅचचं समीकरण। एकंदरीत चांगली स्पर्धा उपविभाग प्रमुख चषक 2022 एकंदरीत 23 हा मास संग्राम पाहू शकत रणजित दादा केनी
गोलंदाजीचं सातत्याने जर पाहिलं तर दानशूर व्यक्तिमत्व नायगाव परिसरला आपण पाहू शकाल. त्यांच्याच नेतृत्वाखाली ही स्पर्धा आपण पाहत आहोत. उपविभाग प्रमुख चषक 2023 सहा चेंडू 15 धावा जितू हा फलंदाज स्ट्राइकला पाहायला मिळतोय. ओवरदी विकेट ने बॉल तयार धरम शेवटचा षटक आहे. सहा चेंडूत 15 धावा परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर पहिलाच बॉल डेडन स्पॉट पडल्यानंतर सरळ इन स्विंग द ऑफ स्टंप या ठिकाणी हिमालय पाडील अप्रतिम झेल भरला होता आणि तिथून जर पाहिलं तर सुरेख लाईन आणि लेंथ. आता मात्र धरमने कमबॅक केलं जाते. पाच चेंडू 15 धावा. यावेळेला जेवढे तुम्ही डॉट बॉल घ्याल तेवढे बॉल तुमच्यासाठी बेनिफिट असतील. पहा विनीत पाटीलची देखील वर्णी या संघामध्ये लागली जाते. पुढचा बॉल ऑन साइडला फटका चांगला जितूच्या बॅटमधून निघालेला हा दर्जेदार उत्तुंग षटकार. सहा धावा इट्स अ मॅक्झिमम षटकार सहा. धावसंख्या पोहोचली गेली वेगाने ती म्हणजे 24 घरामध्ये 24 धावा या धाव फटकावर लगावल्या गेल्यात. पुढचा बॉल गोलंदाज तयार धरम षटकातील पुढचा बॉल ऑन दी एफ कडायचा होता परंतु या ठिकाणी जर पाहिले तर जास्तीत जास्त ऑप्स्टिकच्या बाहेर व्हाइट बॉल चिकून पंचाच्या माध्यमातून केली जाते. एक धाव अजून ऍड होईल. एका धावाने संघाचा धाव फटक धरून पोहोचेल ते म्हणजे 25 घरामध्ये येणारे बॉल तुमच्याकडे शिल्लक असतील ते म्हणजे 4 आणि करावे लागतील धावा त्या म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर 4 चेंडू 8 धावा. राहिलेलं मॅचचं समीकरण आपण पाहू शकाल. बॉलर तयार 4 चेंडू 8 या ठिकाणी पाहायला मिळेल काय घडेल मध्यांच्या आतमध्ये पंच पुनश्च एकदा वरतील. डेफिनेटली वाईड बॉल असेल. पहा यावेळेला जर पाहिलं तर जितूने षटकार मारला तिथून जर पाहिलं तर बॅक टू बॅक धरमने 2 वाईड बॉल टाकले म्हणजे कमबॅक करणं अजून देखील धरमला मैदानाच्या आतमध्ये जाणवावं लागेल. 4 चेंडू 7 धावा. नक्कीच 33 धावांचं एक उद्दिष्ट होतं परंतु आता मात्र धावसंख्या पुसली गेली वेगाने ती म्हणजे 26 घरामध्ये 3 विकेट देखील गमले. 2.2 चेंडूचा नक्कीच षटकाराच्या बाहेर ज्याने झेल पकडला त्यांना 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे त्यांनी लगेच यायचा आहे. प्लीज विनंती असेल षटकाराच्या बाहेर ज्यांनी झेल घेतला अक्षय भोईर यांच्या माध्यमातून ते कॅश प्राइज आमच्यापर्यंत जमा झाले. लगेच या या ठिकाणी 100 रुपयाचे कॅश प्राइज तुमचं घेऊन जा. या ठिकाणी काय झालं या फटक्यावर जर पाहिलं तर एकंदरीत चौकार येताना दिसतोय आणि चौकार निघून संघाचा धाव फटक जाऊन पोहोचेल वेगाने ते म्हणजे 30 घरामध्ये 3 चेंडू 3 धाव. 3 चेंडू 3 धावा. राहिलेलं मॅचचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतो. या खरखरच चांगली स्पर्धा. आपण सातत्यानं स्पर्धेचं आयोजन काही हंगामात रणजित दादा केनी आरके ट्रॉफी 2023 ला पाहू शकाल. ऑन साइड ला फटका चांगला जितू गेम खल्लास की काय घडेल कॅचेस विन द मॅचेस कुणाल पागी आहे कुठली चुकी होणार नाहीये अशा रीतीने धक्का क्रमांक 4 लगावला जाईल टीम ससुनगर संघाला. आता मात्र 2 चेंडू आणि 3 धावा राहिलेलं मॅच समी सातपर्यंत गेलं ससुनगर या संघाचे 2.4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. आता येणारे बॉल तुमच्याकडे शिल्लक असतील ते म्हणजेच 2 आणि धावा करावे लागतील त्या म्हणजेच 3. 2 चेंडू 3 धावा. नवीन फलंदाज स्ट्राइकला पाहू शकाल कुशलला. आता मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल कारण की या धावा चेस होणं शक्य असतील की अशक्य हे देखील पाहायचं गेलं. धरम ओव्हर दी विकेटने षटकातील पुढचा बॉल आपटून टाकण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी काय झालं मैदानाच्या आतमध्ये पंच वरतील का तरी असं. डेफिनेटली वाईड बॉल असेल व्हाइट प्लस 1
म्हणजेच या ठिकाणी जर पाहिलं तर दोन धावा आणि आता मात्र मॅचचं समीकरण आपल्याला सोपं पाहायला मिळते. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच दोन आणि धावा करावे लागतील फक्त आणि फक्त एक. पहा धर्मने एकंदरीत मॅचमध्ये रंगत आणला होता परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर शेवटच्या क्षणी त्यांनी व्हाईट टाकला. व्हाईट प्लस वन अशा औंध्या स्वरूपात दोन धावा येतील. दोन चेंडू एक धाव. नक्कीच दोन चेंडू एक धावेची आता मात्र गरज असेल ती ससुनगर संघाला. परंतु कमबॅक करावा लागेल धरम या गोलंदाजाला. चला क्विक फास्ट शेवटचा बॉल अजून देखील बाकी असतील दोन आणि करावी लागेल धाव म्हणजे फक्त आणि फक्त एक. काय घडेल या शेवटच्या एकंदरीत दोन चेंडूवर एक धाव ही करावी लागेल ससुनगर या संघाला. बॉल तयार ओव्हर दी विकेटने षटकातील पाचवा बॉल. या ठिकाणी बॅटची एज कॅच घेतला तर मॅच बनेल परंतु कॅच झाली ड्रॉप आणि अशा रीतीने जर पाहिलं तर टीम साईस्पोर्ट हा संघ या स्पर्धेतून बाहेर फेकला जातोय. हा जर झेल झाला असता तर या मॅच मध्ये डेफिनेटली राहिला असता तो म्हणजे साईस्पोर्ट. परंतु अशा रीतीने ससुनगर संघ विजय होतोय अँड हार्डलक टीम साईस्पोर्ट या संघाला. चला या पुढचा सामना एका बाजूला असेल एका बाजूला असेल ऍक्शन स्पोर्ट आणि दुसऱ्या बाजूला साने गुरुजी. चला प्लीज विनंती असेल साने गुरुजी संघ तुमचं काय डिसिजन.